वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे चिवईच्या भाजीचे थालीपीठ। तर ही चिवईची भाजी याप्रमाणे असते। तर ही खांदेशी भाजी आहे, परंतु आता ही भाजी आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते। तर ही भाजी खांदेशामध्ये केळीच्या बागांमध्ये उगते, त्यामुळे प्रकृतीने थंड अशी ही भाजी असते। तर ही भाजी निवडताना याच्या आपल्याला थोड्या पक्क्या काठ्या ज्या आहे, कडक आहे, त्या काढायच्या आहे। बाकी जास्त निवडायची गरज पडत नाही। आणि यामध्ये काही गवत वगैरे असेल तर तेही काढायचं। तर ही भाजी याप्रमाणे झुपक्यामध्ये येते, चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक कापून घ्यायची। तर ही भाजी कापताना खूप अशी बारीक कापायची नाही, कारण ही थोडी चिकट असते। तर यामध्ये मी एक मोठी वाटी भाजी कापून घेतलेली आहे। यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली, 4-5 लसूणच्या पाकळ्या त्या ठेचून घ्यायच्या, बारीक कापायच्या नाही। तर ठेचून घेतलेल्या लसूणच्या पाकळ्या, एक कांदा, एक मोठी वाटी बेसन पीठ, छोटे 2 चमचे तांदळाचं पीठ, आणि जर तांदळाचं पीठ नसेल तर आपण 2 चमचे ज्वारीचं पीठ यामध्ये घालू शकता, आणि तेही नसेल तर फक्त बेसन पीठ वापरलं तरी चालेल। 1/2 चमचा लाल मिरची पावडर, चिमूटभर जिरे पूड किंवा जिरं घातलं तरी चालेल, चिमूटभर गरम मसाला, हळद, मीठ चवीनुसार। आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं। चांगलं असं एकत्र करून झाल्यावर यामध्ये थोडं पाणी घालायचं। अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। खूप घट्ट किंवा खूप पातळ असायला नको। आता हे पीठ तयार करून झाल्यावर 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। तोपर्यंत हा मेसेज पाहूया, आपल्या स्पॉन्सरकडून आहे। हा ॲडकॉम वायरलेस माऊस आहे, होम आणि ऑफिस यूजसाठी मस्त असा हा माऊस आहे। 6 बटन, ब्लूटूथ 3.0, 1600 DPI, कम्फर्टेबल आणि स्वस्त असा लाईटवेट माऊस आहे। 399 रुपयाला हा आहे। ॲमेझॉनची लिंक खाली दिलेली आहे। तव्यावर थोडं तेल घालायचं, हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि तयार करून घेतलेला पिठाचा गोळा घ्यायचा। कारण मी तवा मोठा घेतलेला आहे तर मी एकावेळी यामध्ये 4 थालीपीठ बनवू शकते छोटे, आणि थापून घ्यायचं थालीपीठाप्रमाणेच। हे थालीपीठ आपल्याला ब्रेकफास्टसाठीही पटकन बनवता येतील। आता हे थालीपीठ थापून झाल्यावर यावर तेल सोडायचं सर्व बाजूंनी, म्हणजे छान कुरकुरीत होतील आणि तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत असे हे थालीपीठ तयार होतात। वर दुसरी बाजूही छान शेकून घ्यायची खरपूस अशी। तर असे हे झटपट चिवईच्या भाजीचे थालीपीठ बनून